नमस्कार मित्रांनो, करमाळ्यातील रस्त्यावर धावणारी ही जी मोटारसायकल आहे ती इलेक्ट्रिक मोटारसायकल आहे। इलेक्ट्रिक मोटारसायकल निर्मितीत आघाडीवर असलेल्या रिवोल्ट कंपनीची ही गाडी असून गाडीची बॅटरी एकदा फुल चार्जिंग झाल्यानंतर साधारणतः 130 किलोमीटर अंतर पार करणारी ही गाडी येथील प्राथमिक शिक्षक जयराम सांगळे यांनी नुकतीच खरेदी केलेली आहे। रिवोल्ट RV 400 या मॉडेलची ही ई मोटारसायकल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण चावीसह इतर विविध कारणांमुळे सध्या चांगलीच चर्चेत आलेली असून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील आपल्या परिसराचा विचार करता सांगळे सरांनी घेतलेली ही गाडी पहिलीच असल्याचे जाणवत आहे। आजच्या भागात याच गाडीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। अलीकडे पेट्रोल डिझेल या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याला शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे। पर्यावरण प्रेमींसह वेगवेगळ्या वाहनांची आवड असणाऱ्यांकडून इलेक्ट्रिक गाड्या खरेदीबाबत सध्या सकारात्मकताही दाखवली जात आहे। या पार्श्वभूमीवरच रिवोल्टची RV 400 ही गाडी अनेकांच्या पसंतीला उतरल्याचेही दिसून येत आहे। रिवोल्टच्या या गाडीचे कंट्रोलिंग रिमोटद्वारे होत असून गाडी चालू किंवा बंद करण्यासाठी प्रत्यक्ष चावी लावण्याची गरज पडत नाही। याशिवाय अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेल्या या गाडीच्या नियंत्रणासाठी मोबाईलच्या ॲपचा वापर देखील केला जात आहे। इतर अनेक स्पोर्ट गाड्यांप्रमाणे बांधणी असलेली सदरची रिवोल्ट इलेक्ट्रिक मोटारसायकल मजबूतीतही चांगली वाटत आहे। गाडीचे टायर, ब्रेक सिस्टीम, लाईट व इतर बाबी चांगल्या प्रकारच्या भासत असून सदर गाडी रस्त्यावर चालविताना स्पीड लिमिटचे 3 स्विच मोड वापरता येतात। त्यावर गाडीचे ॲव्हरेज अवलंबून आहे। गाडीचा स्पीड, चार्जिंग, अंदाजे किती किलोमीटर गाडी आता जाणार, तापमान दाखविणारा डिजिटल डिस्प्ले आकर्षक व उपयुक्त आहे। दरम्यान सदर गाडी नेमकी कशी आहे याबाबत गाडीचे मालक व वापरकर्ते असणारे जयराम सांगळे सर काय म्हणतायत ते त्यांच्याशी बातचीत करत आपण जाणून घेऊयात। आपण जी ई बाईक रिवोल्ट घेतली, ही गाडी निवडण्यामागचं कारण काय? नमस्कार, मी जयराम सांगळे। गाडी ई बाईक घेण्याचं पाठीमागचं मुख्य कारण सध्याचं पेट्रोलचे वाढते दर आणि एकंदर या गाडीचे सर्व फीचर्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन। गाडीचे फंक्शन काय आहे? गाडी रिमोटच्या चावीने चालू होते। लॉक, अनलॉक, पॉवर आणि लोकेटर। लॉक म्हणजे तुम्ही हे बटन दाबलं की गाडी बंद होणार, हे अनलॉक केलं की अनलॉक होणार, यानं पॉवर म्हणजे गाडी खरी सुरुवात या पॉवरच्या बटननं होते। आणि हे लोकेटर म्हणजे GPS नाही, लोकेटर म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जर गाडी तुम्हाला तुमची ओळखवान नाही आली हे दाबलं तर तुम्हाला ते बीप आणि लाईट टाकतात की माझी गाडी इथं आहे बघा, पटकन ओळखू यावी। यासाठी मग गाडी सुरू करताना ही चावी कुठे लावायची नाही? चावी कुठेही लावायची नाही, सगळं काही रिमोटद्वारे चालू झालं। आता गाडी चालू झाली, म्हणजे चालू केल्यावर ती चावी खिशात ठेवून दे, चावी खिशात ठेवायची, कुठेही लावून ठेवायची नाही। त्यानंतर तिथे साईड स्टँड आहे, ते साईड स्टँड पूर्ण लावल्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही आणि तुम्हाला कसलाही आवाज येणार नाही, जस्ट गाडी चालू होईल, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही। परंतु सध्या या मार्केटमध्ये नवीन गाड्या असल्यामुळं या कंपनीनं काही फीचर्स असे दिले की तुम्हाला गाडी चालू आहे का नाही हे समजण्यासाठी साऊंडची व्यवस्था केली। आमची RTCL आहे, याला मोबाईलला ॲप आहे त्या कंपनीचं, त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावर 4 प्रकारचे साऊंड बदलता येतो। काही साऊंड आहे परत त्या पूर्ण बदलतो, म्हणजे आपण जे राईट राईट असेल बंद करा काही करा, आता गाडी चालू आहे। तुमचा अनुभव काय, आवाज चालू करून गाडी सायलेंटच असेल का? पण आपल्याला गाडी चालवणारा सायलेंट चांगली वाटते, पण शेजाऱ्याला या गाडीचं काहीच समजत नाही, काही समजत नाही। बाजूला सारखा असं तोंडानं मला लागतो, हॉर्न तर सगळ्याच गाडीला आहे। हॉर्न जरा दाखवा वगैरे कसं आहे गाडी, गाडीचा हॉर्न कसा आहे? हॉर्नचं म्युझिक बदला येतोय का? हॉर्न आहे तसं आहे, आपल्याला बदलते भविष्यामध्ये, पण अजून तर
जबाबदारीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत. गाडी चालवणारा आणि पाठीमागे बसणार दोघांसाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीचं शॉकअपचं काम करत आहे. म्हणजे या गाडीवर एका वेळी दोघ जण आरामात प्रवास करू शकतात. दोघ जण आरामात प्रवास करू शकतो. याच्यामध्ये गाडीला चालवण्यासाठी 3 मोड दिलेले आहेत. इको मोड, दुसरा मोड आणि तिसरा मोड. एकंदरीत 100% जो आपली बॅटरी चार्ज असते त्यावेळेला आता 49% बॅटरी तर ते पहिल्या मोडवरती सांगते की 68 किलोमीटर गाडी तुमची जाणार आहे. जर आपण ही दुसऱ्या मोडवरती घेतलं तर ते 44 किलोमीटर आहे. पण पहिल्या मोडवरती गाडी ही फक्त 40 किलोमीटर प्रति तास याच वेगानं चालते. दुसऱ्या मोडला 60 किलोमीटर आहे आणि तिसऱ्या मोडला 34 किलोमीटर जाईल म्हणजे 49% मध्ये. परंतु गाडीला स्पीड हा 100% राहू शकतो. म्हणजे आपल्या चालवण्यावर आहे 100% स्पीडने सुद्धा गाडी जाऊ शकते. म्हणजे गाडीचं स्पीड जसं वाढतंय तसं ते ॲव्हरेज कमी असते. किलोमीटर कमी होतं. सगळ्यात चांगलं गाडी फर्स्ट मोडवर चालवते. गाडीच्या दृष्टीनं आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं गाडी फर्स्ट मोडला चालवली सांगते. म्हणजे 40 स्पीडने सांगते. आपले तसे पाहता एकंदर विचार करता फर्स्ट मोडला गाडी आपल्या दृष्टीनं गाडीच्या दृष्टीनं सगळं चांगलं. सर आमची एक शंका, आता ही गाडी फुल चार्ज मध्ये 130 किलोमीटर जाते. समजा आपण पुण्यासारख्या ठिकाणी कर्मळेहून निघालो तर साधारणतः 200 किलोमीटरचा प्रवास होतोय. मग 130 किलोमीटरच्या आसपास जर गाडीची चार्जिंग पूर्ण संपली, ती संपण्याच्या अगोदर किती वेळ आपला कळतंय की बाबा चार्जिंग संपत आली? आता याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे बॅटरी किती आणि जाणार किती त्या मोड मध्ये, तर अगदी 1 किलोमीटर सुद्धा इकडे तिकडे होत नाही. जे त्या डिजिटल मीटर मध्ये दाखवत आहे तेवढीच आपली गाडी रनिंग होते. तत्पूर्वी आता आपल्याला 5 किलोमीटरच्या जाणार आहे गाडी, तर आपण आपल्याला चार्जर जो आहे तो आपल्या सोबत ठेवायचा आणि आपल्या सोयीनुसार कोण ओळखीचा असेल, मित्र असतील किंवा एखादा मित्र हॉटेल असेल त्या ठिकाणी चार्जिंग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाईक जर आल्या तर ही बाईक साठी चार्जिंग स्टेशन जागोजागी पाहिजे. कारण लाईट जळते. तुम्हाला काय आतापर्यंत असा अनुभव नाही? आता मी पुण्याहूनच आणली गाडी येताना. तर येताना एक हायवेवरती ढाब्यावरती थांबून तिथं जेवण करून 2 तास त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांनी भरपूर माहिती विचारली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुमची 100% बॅटरी चार्ज होईपर्यंत तुम्ही इथं थांबा आणि चार्जिंग करायला जा. म्हणजे सुरुवातीला लोकांचं भरपूर सहकार्य भेटतंय. लोक कुणीही म्हणत नाही की चार्जिंग करू नका. मला मग अशी ही विचारायचं होतं की आपली जशी सामान्य गाडी मारताना पेट्रोल कमी झाल्यावर आपण रिझर्व करतो, म्हणजे आपला अगोदर पूर्व कल्पना मिळते की तुमचं पेट्रोल आता संपत आलंय, तर तसं ही गाडी अचानक बंद नाही ना? नाही, अचानक बंद होत नाही. त्या डिजिटल मीटरवरती सर्व दिसतंय आपल्याला बॅटरी राहिली किती आणि तेवढ्या बॅटरीमध्ये गाडी किलोमीटर पळणार किती. ते संपण्याच्या अगोदरच आपल्याला ही व्यवस्था करावी लागणार. आता आपण सोबतच ठेवायचा. कंपनीनं आपल्याला त्या चार्जर सोबतच दिलाय, सोबतच बॅटरी वगैरे काही. जर आपल्याला लॉंग रनिंग करायचं असेल तर लिमिटेड असेल तर काही आवश्यकता नाही. इनबिल्ट बॅटरी एक आहे गाडीला, त्या सोबत काही एखादी दुसरी बॅटरी नाही. कारण गाडीची किंमत जेवढी आहे त्याची निम्मी किंमत बॅटरीची आहे. महत्वाचा प्रश्न आपला तीच राहिला, गाडीची नेमकी किंमत. 1000 ऑन रोड आहे गाडी आरटीओ पासिंगचं आणि बॅटरीची कंपनीने आम्हाला जे सांगितलं की बॅटरीची किंमत ही 70,000 रुपये. म्हणजे गाडी एक बॅटरी सोबत बाळगणं एक्स्ट्रा हे परवडणार नाही. गाडी 1,35,000 आहे, त्यातली बॅटरीची किंमत 70,000. पण 1,35,000 काय? 1,35,000 हे फेज 2 जी शासनाची आहे सबसिडी ई बाईक साठी ई वाहनासाठी, ते सोडून 1,35,000 आहे. त्याची ऍक्च्युअल किंमत 1,60,000 गाडीची आहे. वरची रक्कम ही सबसिडीमध्ये जाते. ते आपल्याला विचारून आपल्याला फोन करून आरटीओ घ्यायचा आणि सबसिडी त्यांना जाते. इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्याचं धाडस तुमच्यासारखे पर्यावरण प्रेमीच म्हणून आपण करता येत. किंमत ही 1,00,000 पुढे आहे, त्यातली बॅटरीची किंमत 70,000 आहे. मग ह्या बॅटरीला काही गॅरंटी वगैरे काय आहे ना? सुरुवातीला याच्या पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या, म्हणजे ही RV 400 आहे, याचं पहिलं मॉडेल RV 300 होतं, त्याला 8 वर्षाची गॅरंटी परचेस केल्यापासून. तर याला पण साधारण 1,00,000 किलोमीटर रनिंगच्या आत जर काही खराब झालं तर ते आपल्याला नवीन बदलून मिळेल. पूर्ण बॅटरीचं रिप्लेस मिळणार? हो, रिप्लेस मिळणार. 1 रुपया न देता आधी या गाडीला आरटीओचं पासिंग कंपल्सरी आहे. ही आता आहे ती पुणे पासिंगची गाडी आहे. कारण आरटीओच्या नियमाच्या असतात माझ्या माहितीनुसार की 40 किलोमीटर प्रति तास ज्या गाडीला स्पीड आहे
त्याच्या पुढच्या गाड्या सर्व आरटीओ रजिस्टर कराव्या लागतात. आरटीओचं पासिंग केलेलं आहे पुण्यात. हा मध्यंतरी बरोबर आहे. ती एक समज पसरला होता की इलेक्ट्रॉनिक गाडी असली की त्याला लायसन्सची गरज नाही, वाहन परवान्याची गरज नाही. आरटीओचे नियम हे स्पीडवरती असतात. गाडीच्या पुढे स्पीड असेल तर कंपल्सरी पासिंग किंवा जे काही लायसन्सची आवश्यकता आहे ते असते, त्याला राहणारच आहे. तुमचा आतापर्यंत अनुभव कसा आहे या गाडीचा? अतिशय छान अनुभव आहे. सस्पेन्शन एकदम उत्तम आहे. कसलाही आदळा किती रोड खराब असू द्या, खड्डा असू द्या, आपल्या ग्रामीण भागासाठी अतिशय चांगली गाडी आहे. एका एक व्यक्ती सुद्धा वापरायला अडचण नाही, म्हणजे त्याचा खर्च मेंटेनन्स अजिबात नाही. जुनो मेंटेनन्स गाडी आहे. याला मोटार असते, याला इंजिन नाही, आणि त्या मोटारची सर्व्हिसिंगची आवश्यकता नाही. बॅटरी चार्ज केली गाडी चालू. गाडीच्या सर्व्हिसिंगची गरज नाही. आपल्या रेग्युलर गाड्याला चेन असते, या गाडीला चेन नाही, या गाडीला बेल्ट आहे. हा बेल्ट आहे आणि या बेल्टला 35,000 किलोमीटर रनिंगची गॅरंटी आहे. तो रबरी बेल्ट आहे. बेल्ट आहे, बेल्ट रबरी आहे, पण त्याला गॅरंटी 35,000 किलोमीटरची आहे. त्याला मोटार असते, इंजिन नसतं, आणि ते गरम होत नाही. किती रनिंग होऊ द्या त्याला गरम होत नाही. ऑइलची आवश्यकता नाही, सर्व्हिसिंगची आवश्यकता नाही, इतर कसलाही खर्च नाही. म्हणजे आता घेतल्यापासून सर्व्हिसिंग नाहीच गाडी? नाही नाही नाही. जर तुमचा काही बिघाड झाला तरच गाडी शोरूमला न्यायची गरज आहे, नाहीतर तुम्ही अशी कितीही दिवस चालवा. ही आपली जी गाडी आहे रिवोल्ट RB 400, ही गाडी कदाचित करमाळा तालुक्यात पहिलीच आहे, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात ही पहिली असण्याची शक्यता आहे. आणि आपली जी गाडी आहे ती मला समजलेल्या माहितीनुसार आपण बऱ्याच दिवसापूर्वी बुक केली होती, ती आता तुम्हाला मिळाली. साधारण आपण कधी बुक केली होती? मी ही गाडी 21 ऑक्टोबरला बुक केली. 8 महिने झाले. 8 महिन्यानंतर गाडी मिळाली. कारण थोडं कोविडमुळे प्रोडक्शन त्यांचं बंद होतं, त्यामुळे वेटिंग पिरियड वाढला. आता जर आपण ही गाडी बुक केली तर साधारणतः 4 महिन्यामध्ये आपल्याला गाडी मिळू शकते. आणि तुम्ही जसं म्हणालात की करमाळा तालुक्यातली तर पहिली आहे, कदाचित इतक्या महागाची गाडी निवडताना आपण चौकशी करतो किंवा कुणाकडे ही गाडी आहे का ही तपासणी करतो. आता कदाचित तुम्ही ही गाडी आणल्यावर तुमच्याकडे सुद्धा गाडी आवर्जून पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुम्ही ही गाडी निवडताना कोणाकडे पाहिली होती का फक्त ऑनलाईन सर्च केली होती? अगोदर युट्यूबला आपण इलेक्ट्रिक बाईकचा शोध घेतला आणि योगायोगाने आम्ही पुण्याला गेल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात गाडी पाहायला मिळाली. पाहिल्यानंतर ही गाडी आपण शोरूमला बघितली का असं रोडवरती पाहिली? रोडवरती आणि रोडवरती पाहूनच ऑनलाईन बुक केली. तुम्ही जे जी गाडी पाहिली त्यांची काही बात वगैरे केली होती? नाही, अगदी रोडवरती रनिंग मध्ये होते. आम्ही रनिंग मध्ये होते, त्यांना थांबवता आलं नाही हायवे वरती. फक्त पाहिली, एक झलक झाली मला फक्त. आता आपण किती दिवस झाले गाडी वापरताय? आता मी 15 मेला गाडी आणलेली आहे पुण्यावरून, 4 दिवस झाले. ह्या 4 दिवसातला आपला सगळ्यात चांगला अनुभव काय? अनुभव असा आहे की 1 रुपयाचं पेट्रोल टाकायची आवश्यकता नाही. सगळ्यात मोठा फायदा हा पेट्रोलच्या खर्चाची बचत. आणि ही गाडी घेतली, 4 दिवस वापरली, मनामध्ये काय किंतू परंतु? अजिबात नाही, अतिशय समाधानी आहे. सस्पेन्शन चांगलं आहे. लॉंग रूट तुम्ही कितीही चालवा, एका दिवसात 100 किलोमीटर प्रवास करा, काहीही अडचण नाही, आदळा बसत नाही, सस्पेन्शन एकदम भारी. हा ती एक कारण बऱ्याचशा ज्यांनी काही ई बाईक पाहिल्या किंवा ई स्कूटी म्हणून आपण त्या आहेत, त्यांच्या काही जणांचं म्हणणं येतं की खडखड असा आवाज येतो, तर तसं काही ह्या गाडी स्टँडर्ड बाईक आहे. आपण आतापर्यंत बाजारामध्ये किंवा शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्कूटी पाहिली, स्कूटी स्कूटर ही स्कूटर नाही, ही बाईक आहे. आणि ह्या बाईक नुसार आपण आता जनरली युनिकॉर्न बाईकची ह्या गाडीची तुलना करतो. स्टँडर्ड ही गाडी आहे. रस्ते गुळगुळीत पाहिजे, चांगले पाहिजे. आपल्या भागातले रस्ते मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आता जर तुमची गाडी उभा पाहिजे तर चक्क शेतात उभा आहे, ह्या ठिकाणी गाडी फिरवताना काही प्रॉब्लेम नाही? नाही, काही होत नाही. खर तर ग्रामीण भागासाठी ही गाडी चांगली, कारण ग्रामीण भागाचे रस्ते पाहता आहे, त्याच्यामध्ये सस्पेन्शन एकदम चांगलं असल्यामुळं काही हरकत नाही ग्रामीण भागामध्ये घ्यायला, चांगली गाडी. बऱ्याच लोकांचा समज असा आहे की या गाडीला लायसन्सची आवश्यकता नाही,
आरटीओ पासिंगची आवश्यकता नाही. अगदी बरोबर आहे, आपण ज्या आता स्कूट्या पाहत आहोत त्या स्पीड त्याचा लिमिट 40 स्पीडच्या आदल्या गाड्यांना आरटीओची पासिंगची आवश्यकता नसते, पण या गाडीला तुम्ही 100 स्पीड गाठू शकतो, त्यामुळं याला आरटीओचं पासिंग कंपल्सरी आहे. आणि आपला जो रेग्युलर नियम आहे की तुम्हाला माहिती पाहिजे आणि आरटीओ पासिंग ही कंपल्सरी गैरसमज आहे की त्या गाडीला इलेक्ट्रॉनिक गाडीला पासिंगची आवश्यकता नाही किंवा लायसन्सची आवश्यकता नाही, म्हणजे दोन्ही पाहिजे. ही गाडी इलेक्ट्रॉनिक आहे पूर्णपणे, हे सगळं बॅटरीवर चालते, बॅटरी ही गाडीची पॉवरफुल आहे. मग ही जी आहे इलेक्ट्रॉनिक जी रचना आहे ती पूर्ण सिक्युअर आहे असं काही तुम्हाला खात्री दिली का? कारण गाडी 7 वर्षापासून भारतीय बाजारपेठेत दिल्ली असते किंवा ही गाडीचं उत्पादन जिथं होतं बेंगलोर या ठिकाणी, एकदा ही गाडीचा काही प्रॉब्लेम झाला अशी एकही केस नाही, एकही तक्रार नाही. म्हणजे एकूणच तुम्ही या गाडीबद्दल पूर्णपणे पॉझिटिव्ह आहात, मग आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? पहा, पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषण मुक्त वातावरण, प्रदूषण मुक्त निसर्ग जर आपल्याला सर्वांना पाहिजे असेल तर भविष्यामध्ये आपल्याला अशा गाड्याशिवाय, इलेक्ट्रॉनिक गाडीशिवाय पर्याय नाही. जसं असेल शक्य असेल त्यांनी इथून पुढे इलेक्ट्रॉनिक बाईक किंवा इतर घरच्या वस्तू सुद्धा अशाच वापराव्या असे माझं आव्हान असेल. आता एक शेवटचा प्रश्न, आपण ही गाडी घेतली, आपल्या गाडीकडे बऱ्याच जणांच्या नजरा लागल्यात, कारण बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याकडे ही बाईक असावा, तर तुमची जी गाडी आहे ह्या गाडीचा प्रवास आता डेली होताना कसा होणार आहे, एकंदर किती किलोमीटरचा होणार आहे? एकंदर माझं साधारण रोजचं 50 किलोमीटरचा प्रवास रोज होणार आहे, कारण मी जिल्हा परिषद शाळेला आहे, ड्युटीला जाणं वापस येणं हे तर कंपल्सरीच आहे. त्याच्यामध्ये साधारण 50 किलोमीटरचा किंवा शहरामध्ये काही छोटं मोठं काम असेल तर तेवढ्या प्रवासाला माझी गाडी रोज वापरली जाते. आता शेवटी तुम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने विनंती राहील की ही गाडी तुम्ही ह्याच महिन्यामध्ये 15 तारखेला वापरायला सुरुवात केली, तर साधारणतः एक महिन्यानंतर आपण या गाडीचा रिव्ह्यू खास आमच्यासाठी द्यावा, कारण त्यानंतर गाडीचा नेमका रिझल्ट परिणाम लक्षात येऊन या गाडीबाबतची काय मतं आहेत ते आपले प्रेक्षक ठरवतील. धन्यवाद.